या पाठातून ताऱ्यांची उत्क्रांती या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तर ताऱ्यांची उत्क्रांती म्हणजे काळाप्रमाणे ताऱ्यांच्या गुणधर्मात बदल होऊन त्याचे वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या प्रक्रियात रूपांतर होणे. म्हणजे ही प्रक्रिया काय? ताऱ्यांची उत्क्रांती. म्हणजे काय? ताऱ्यांची उत्क्रांती म्हणजे काळाप्रमाणे ताऱ्याच्या गुणधर्मात बदल होऊन त्याचे वेगवेगळ्या अवस्था रूपांतर होणे. ही झाली ताऱ्यांची उत्क्रांती. आपण पाहिले आहे की सूर्याच्या गुणधर्मात 4.5 अब्ज वर्षात काहीच बदल झालेला नाही. ताऱ्यांच्या जीवनातील अधिकांश काळ त्याची उत्क्रांती अतिशय संत गतीने होत असते. उत्क्रांती अतिशय संत गतीने होत असते. तारे सातत्याने ऊर्जा देत असल्याने त्यातील ऊर्जा सतत घटत असते. म्हणजे ताऱ्याच्या केंद्रात जी ऊर्जा आहे ती ते सतत देत असल्यामुळे ती काळानुसार कमी होत असते. ताऱ्यांचे स्थैर्य यापण पाठीमागे भागात पाहिले. कशावर अवलंबून असते ताऱ्यांचे स्थैर्य? गुरुत्वीय बल व ताऱ्यामधील दाब. तर ताऱ्यांचे स्थैर्य कायम राहण्यासाठी ताऱ्यामधील वायूचा दाब गुरुत्वीय बल या समतोल असणे आवश्यक आहे. हे आपण पाठीमागे भागात पाहिले आहे. आता ताऱ्या ऊर्जा निर्मिती होते आवश्यक असल्याने ही ऊर्जा निर्मिती ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे कारण आहे. ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे कारण काय आहे? ताऱ्यामध्ये निर्माण होणारी ऊर्जा. आता ताऱ्यांच्या केंद्रकातील इंधन सातत्याने वापरत गेल्याने काय होते? सतत इंधन वापरत गेलेले ते कमी कमी होतात. म्हणजे ताऱ्यांना ऊर्जा कमी देतात. तारे कमी ऊर्जा दिल्यामुळे काय होते? ऊर्जा कमी झाल्यामुळे ताऱ्यामध्ये तापमान सुद्धा काय होते? कमी होते. तापमान कमी झाल्यामुळे ताऱ्यामध्ये असणार काय? दाब हा कमी होतो. दाब कमी झाल्यामुळे त्याचे आपण ताऱ्यांचे स्थैर्य यामध्ये पाहिले आहे. ताऱ्यातील दाब कमी झाला तर गुरुत्वीय बल वाढते. गुरुत्वीय बल वाढले की तारा काय होतो? आकुंचन पावतो. अशा प्रकारे ताऱ्यांच्या केंद्रकातील तापमानावर ताऱ्यांची उत्क्रांती अवलंबून असते. आता एखाद्या ताऱ्याचे आकुंचन जितके अधिक असते तितके काय? अधिक इंधने वापरली जातात. आता इंधने वापरत वापरत जाऊन एकेकाळी ते काय होतात? संपुष्टात येतात. या दरम्यान ताऱ्यांमध्ये अनेक बदल घडून येतात. आकुंचन पावणे, प्रसरण पावणे अशा वेगवेगळ्या अवस्थातून तारा जातो. शक्य असलेले सर्व इंधने संपल्यावर तारा ऊर्जा देणे बंद करतो आणि त्याचे वेगवेगळ्या अवस्थात रूपांतर होते. तर ताऱ्यांच्या वेगवेगळ्या अंतिम अवस्था हा घटक आपण पुढील भागात पाहणार आहोत.